विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी परीक्षा संयुक्त चार जूनला होणार आहे बराचसा अभ्यास किंवा तुम्हाला अपेक्षित असणारा अभ्यास तुमचा झालेला आहे राहिलेली फक्त आता दहा दिवस आठ ते दहा दिवस या आठ ते दहा दिवसांमध्ये काळजी घ्या काळजी घेण्यासाठी कोणते मुद्दे आहेत ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो पहिलं तर मुद्दा हा लक्षात ठेवा की तुम्ही ज्यांच्याबरोबर कॉम्पिट करत आहात तुम्ही सगळे एकाच लेवलला आहात परीक्षा हॉलला बसले की सगळे एकाच लेवलला आहात त्या दोन तासामध्ये तुम्ही तुमच्या मागील कित्येक वर्षांचं कित्येक महिन्यांचं शांतपणे त्या पेपरमध्ये काय मांडता त्या पेपरमध्ये कशी उत्तरं देतात ते खूप महत्वाचे शांत ठेवून उत्तरं तुम्हाला द्यावे लागणार आहे हा महत्वाचा मुद्दा सुरुवातीलाच लक्षात ठेवा मग आता ह्या अर्धा दिवसामध्ये काय करायचं याबद्दल मी जे मुद्दे तुम्हाला सांगतो ते जाणीवपूर्वक नोंद करा पहिला आणि महत्वाचा मुद्दा जो की सगळ्याच विद्यार्थ्यांना जनरली संयुक्त पूर्वपरीक्षेमध्ये भेडचवणारे दोन विषय आहेत एक आहे सायन्स आणि दुसरा विषय करंट ह्या दोन विषयाबद्दल काही अंशी फॅक्च्युअल डेटा बराचसा आहे असतो त्याच्या पाठीमागे आता जास्त लागू नका लक्षात राहत नसेल तर ठेवायचा प्रयत्न करू नका तुमची एक्झाम ही आठवून आठवून लिहायची नाहीये तुमच्या एक्झाम मध्ये समोर प्रश्न आला की समोर उत्तर पण आहे तुम्हाला फक्त अचूक उत्तर निवडायचं आहे म्हणजेच काय डोकं शांत ठेवून तुम्हाला तुम्हाला उत्तर द्यायचं आहे येत नसेल तर तो लॉजिकनेस तो अंदाज तुमच्यामध्ये यायला हवा त्यासाठी डोकं शांत असावं लागतं त्याच्यासाठी तुम्हाला लागतंय पुरेशी झोप महत्वाची झोप शक्यतो प्रयत्न करा की रात्रीच झोपा दिवसात झोपू नका शक्यतो काही पुणेकर मंडळी असतील दुपारी झोपत असतील तर दुपारची झोप टाळा पेपर हा दिवसा होणार आहे तुमच्या झोपेच्या वेळेत होणार आहे झोपायची सवय मोडा दुपारची संध्याकाळची रात्रीची दहा ते सकाळी हवं व आठ वाजेपर्यंत झोपा मिनिमम सात ते आठ तास झोप व्यवस्थित शांतपणे घ्या रात्रीचं जागरण टाळा जागरण शक्यतो टाळाच दिवसा मात्र अभ्यास चालू ठेवा आता शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला सीसॅटवरती पण थोडं लक्ष द्यावं लागेल सिसॅटची स्ट्रॅटेजी तुम्हाला बनवून ठेवावं लागेल मध्ये जे पॅरेग्राफ येतात त्या पॅरेग्राफनुसार कोणत्या सब्जेक्टचा कोणत्या विषयाचा पॅरेग्राफ तुम्हाला सोपा वाटतो अवघड वाटतो कोणता पॅरेग्राफ पहिले सोडवायचा आहे जेणेकरून माझे कॉन्फिडन्स बूस्ट होणार आहे हे तुम्ही आत्ताच प्लॅनिंग करून ठेवा मॅथ रिजनिंग कॉन्ट रिजनिंग किंवा डिसिजन मेकिंगचे प्रश्न कधी सोडवायचे त्याचे प्लॅनिंग तुमच्या हिशोबाने आत्ताच करून ठेवा सो तुम्हाला तिथे जरी क्वालिफाईंग पेपर आहे पण त्याला तुम्ही दुर्लक्षित करू नका दुर्लक्षित करून चालणार नाही क्वालिफाय होणं पण तितकंसं गरजेचं आहे सो त्याची स्ट्रॅटेजी आत्ताच बनवून टाका नंतर जीएसचा जो पहिला पेपर आहे त्या पहिल्या पेपरमध्ये जे विषय तुम्हाला आहे सात ते आठ विषय तुम्हाला द्यायचे ह्या सात ते आठ विषयांच्या सुद्धा योग्य पद्धतीने तुम्ही काय करा तुमच्या पद्धतीने तुम्हाला कोणता विषय सोपा आहे कोणता तुम्हाला जास्त वाचण्यात आलेला आहे कोणाच्या कन्सेप्ट चांगल्याच क्लिअर तुमच्या त्यानुसार किंवा मा मागील क्वेश्चन पेपर तुम्ही किंवा टेस्ट सिरीज आता सोडवल्या असतीलच तुम्ही त्यानुसार तुम्ही काय करू शकता एक साधारणतः सिक्वेन्स ठरू शकता की मला प्रथम कोणता विषय सोडवायचा आहे आणि मग त्याचा सिक्वेन्स शेवट कोणता घ्यायचा आहे वेळेचं नियोजन सुद्धा करणं गरजेचं आहे तुम्ही टेस्ट सिरीज दिल्या असेल तर वेळेच्या नियोजनामध्ये सुद्धा तुम्हाला काही मुद्दे नक्कीच तुम्ही नोंद करून ठेवले असेल टेस्ट सिरीज सोडत असताना मी नेहमी सांगतो की तुम्हाला तुमच्या काय चुका घडल्यात काय विकनेस ते लिहून ठेवा आणि परत एक्झामला जाण्याच्या अगोदर त्या विकनेस एकदा वाचा त्या विकणेस वरती काम करणं गरजेचं आहे त्या व्यवस्थित वाचा पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितला की सिसाट आणि करंट वरती जे फॅक्च्युअल डेटा आहे त्याच्यावर जास्त जोर देऊ नका झोप व्यवस्थित घ्या जागरण टाळा आणि शेवटचा मुद्दा मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला साधारणतः काही गोष्टी लक्षात राहणार नाहीये मग लक्षात ठेवायचा प्रयत्न करू नका कारण एक्झामला तुम्हाला आठवून लिहायचं नाहीये सो ह्या ना येणाऱ्या दहा दिवसांमध्ये शांत राहा पाणी भरपूर प्या एक्झामचा काळ आहे बाहेर जास्त फिरू नका टेंपरेचर पण जास्त आहे कारण गेले काही महिन्यांचं वर्षांचं तप आहे तुमचं ह्या तपाला ह्या चार जूनला तुम्हाला पहिलं पाऊल टाकायचं आहे पहिला रिझल्ट तुमचा शो होणार आहे सो पहिलं पाऊल चांगलं पडलंच चा पाहिजे बी कॉन्फिडन्स रहा कुणीचं कुणाचा अभ्यास काय झालाय तुमचे कॉम्प्युटर काय करताय आता सध्या त्यांचं दोनदा रिव्हिजन तीनदा रिव्हिजन चारदा रिव्हिजन झालाय त्याच्या मार्गात पडू नका त्याच्या फंदात पडू नका तुमचं रिव्हिजन ऑलरेडी झालेलंच आहे तुम्ही असं मनात अजिबात आणू नका प्रश्न समोर आला की उत्तर देता येतं सो so, एखादा म्हणू शकतो की मी तर तीनदा वाचून झाले चारदा झालं पाचदा सहादा दहा वेळेस सो so, त्याचा लोड तुम्ही अजिबात घेऊ नका असे कितीतरी विद्यार्थी आहे एवढं वाचून सुद्धा क्वालिफाईड होत नाही सो so, तुम्ही त्याचा लोड घ्यायचा नाही तुम्ही जो अभ्यास करा तो परफेक्टच आहे तुमच्यासारखा अभ्यास कोणी केलेला ना नाहीये फक्त ह्या अर्धा दिवसामध्ये शांत राहा चिडचिड करू नका आणि शांतपणे डोकं जो ठेवेल तोच त्या एक्झामला त्या दोन तासामध्ये व्यवस्थित उत्तर देऊ शकाल आणि तुमच्या कदाचित करिअरच्या या स्पर्धा परीक्षांच्या करिअरच्या या एक्झाममध्ये ते दोन तास खूप महत्वाचे सो so, दोन तास जर तुम्हाला व्यवस्थित घालवायचे असेल त्या दोन तासामध्ये तुम्हाला रिझल्ट ओरिएंटेड तिथे प्रेझेंटेशन तुमचं द्यायचं असेल तर त्याच्या अगोदर शांत राहायला शिका मला वाटतं अशा पद्धतीने तुम्ही जर गेलात तर नक्की सक्सेस व्हाल सर्वांना चार जूनच्या एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा लवकर क्वालिफाईड व्हा आणि मेन्सला जा आणि सिलेक्ट व्हा धन्यवाद